नमस्कार मित्र हो चार्ली चापलिनचा तेरावा चित्रपट आहे बल्लॅक्स ऑफ कार्मेन त्या काळच्या स्मगलिंग ह्या विषयावरती आधारित हा चित्रपट आहे आणि चार्ली चापलिन यांनी एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केलेली आहे अर्थात ही भूमिका करत असताना त्यांनी नेहमीप्रमाणेच धागडदिंगा आणि दुसपुसळीपणा केलेलाच आहे पाहत रहा चाप्रिन यांनी दिलेला आजचा विचार त्यांचा एक चित्रपट आहे द सर्कस यामध्ये सुरुवातीच्या गाळ्यामध्ये काही चार होळी आहेत तोच आपला हा विचार आहे आजचा तुम्ही जर खाली पाहत असाल तर तुम्हाला आकाशातले इंद्रधनुष्य दिसणार नाही तुम्ही जर खाली पाहत असाल तर आकाशातील इंद्रधनुष्य तुम्हाला दिसणार नाही माझ्या दृष्टीने याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही भूतकाळातला विषय जर परत परत काढत गेला चुका उघाळत राहिला तर भविष्यातील प्रगतीचं तुम्हाला इंद्रधनुष्य कधीच दिसणार नाही म्हणून नजर नेहमी भविष्याकडे ठेवा